बाल लैंगिक शोषण ही जागतिक समस्या आहे, त्यामुळे जेवढ्या लवकर शक्य असेल तेवढ्या लवकर बालकांना सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श याची माहिती होणं आवश्यक आहे। हा अतिशय संवेदनशील विषय असून बालकांच्या मनात कोणतीही दहशत निर्माण न करता त्यांचे बालपण हरवणार नाही अशा पद्धतीने त्यांना या वास्तवावर संवेदनशील बनवण्याचं मोठं आवाहन आपल्यासमोर असल्याचं प्रतिपादन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केलं। बालदिनाचं औचित्य साधून गुरुवारी महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात बालसुरक्षा जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस महानगरपालिका आयुक्त सौरभ राव उपस्थित होते। ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या सर्व बसगाड्यांमध्ये याबाबतचा संदेश प्रसारित करण्यात आला आहे, तर 10 बसगाड्यांमध्ये बाह्य जाहिरातींच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे। या बसचं उद्घाटन देखील यावेळेस महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश ईश्वर सूर्यवंशी तसंच बालकांच्या हस्ते करण्यात आलं। CP Goyanka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.